दशक 20 पूर्ण नाम दशक, समास तीसरा, सूक्ष्म नामाभिधान निरूपण। चार वाणी आणि चार खानी मिळून 84 लक्ष जीवलोणी आहेत। त्यामधील अनेक प्रकारचे प्राणी जन्माला येतात। हे सगळेच प्राणी पृथ्वीपासून जन्माला येतात आणि अखेर पृथ्वीमध्येच नाश पावतात। अनेक प्राणी आले आणि गेले, पण पृथ्वी मात्र जशी आहे तशीच राहिली आहे। तमोगुण म्हणजे शुद्ध ज्ञान, सत्वगुण म्हणजे शुद्ध ज्ञान, तर रजोगुण म्हणजे ज्ञान व अज्ञान यांचे मिश्रणच होय। त्रिगुणांचा मूळ स्वभाव कसा आहे हे बरोबर कळले म्हणजे त्याच्या पुढे गुणशोभिनी आहे हे समजेल। रज, तम व सत्व हे तिन्ही गुण ज्या ठिकाणी अत्यंत गुप्तपणाने राहतात त्या अवस्थेला महत्तत्व असे म्हणतात। साऱ्या सृष्टीचे बीज मूळ मायेमध्ये आहे। मन स्थूलाकडे धाव घेते तोपर्यंत सृष्टी रचनेचे आपल्याला आकलन होत नाही, म्हणून मनाला ऊर्ध्वमुख करायला हवे। जगामध्ये संत आहेत त्यांना शोधून काढायला हवे, त्यांच्यापाशी प्रचिती घेण्यास शिकावे आणि रात्रंदिवस मनन करून अर्थ शोधित राहावे। प्रपंच असो वा परमार्थ असो, प्रत्यक्ष अनुभव नसेल तर दोन्ही सुद्धा व्यर्थच जातात। मग या समासाच्या शेवटी समर्थ म्हणतात, रात्रंदिवस पहावा अर्थ, अर्थ पाहेल तो समर्थ, परलोकीचा निज स्वार्थ तेथेची घडे। मनोनी पाहिलेची पहावे आणि शोधलेची शोधावे, अवघे कळता स्वभावे संदेह तुटती। साधकाने रात्रंदिवस अर्थाचे मनन करीत राहावे। अशा रीतीने मनन करून जो अर्थ शोधून काढतो तोच समर्थ पुरुष होय। परमार्थामधील आत्मज्ञानाचा स्वार्थ जो आहे तो त्याला हस्तगत होतो आणि म्हणून साधकाने जो अर्थ समजला आहे त्याच्यावर पुन्हा पुन्हा मनन करावे। ज्या स्वरूपाचा शोध केला आहे त्याचाच पुन्हा पुन्हा शोध करावा। या मार्गाने जर वाटचाल केली तर सगळे सहज कळते आणि सगळे कळाले म्हणजे सारे संदेह जे आहेत ते नाहीसे होतात। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सूक्ष्म नामाभिधान समास तिसरा समाप्तम। जय जय रघुवीर समर्थ।